कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार रोहित पवार यांची आज भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये तरुणांचा मोठा सहभाग होता. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार विजयी झाल्यानंतर प्रथमच विजयी रॅली जामखेडमध्ये काढण्यात आली. कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये भाजपचे पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या मिरवणुकीमध्ये 28 JCB च्या साह्यानं गुलालाची उधळण करण्यात आल्याचं समजतं.